नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर आपल्याला जाणून घ्यायच्यात। मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला, दर दिवशी आपण कोरोनाच्या निगेटिव्ह बातम्या देत असतो, मात्र एक स्वदेशी आणि पॉझिटिव्ह बातमी हाती येते, ती म्हणजे भारतीय म्हणजे स्वदेशी बनावटीच्या दोन लशी सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत आणि त्यानंतर लवकरच या बाजारात येऊ शकतील, मात्र यासाठी काही महिन्यांचा काळ लागू शकतो अशी माहिती नीती आयोगाने दिलेली आहे। नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। गरजूंना लवकरात लवकर भारतीय बनावटीची कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा सुरू आहे। भारतीय जनता आणि आंतरराष्ट्रीय समुदायासाठी लस उपलब्ध व्हावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं। शास्त्रीय पद्धतीने कोरोनाच्या मानवी चाचण्या करण्यात येतील आणि कमीत कमी दरात ही कोरोना विरोधातली लस उपलब्ध करता येऊ शकेल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। तेव्हा एकीकडे पुढच्या काही महिन्यांमध्ये भारतात दोन स्वदेशी लस बाजारात येऊ शकतात, तिकडे अमेरिकेतल्या मॉडर्ना कंपनीनं दावा केला आहे की त्यांच्या लसीचं संशोधन देखील अंतिम टप्प्यात आहे। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीजकडून जो प्रयत्न केला जातोय, त्यांच्या लसीची मानवी चाचणी देखील यशस्वी झाली आहे। ह्या सगळ्या बातम्या आपण बघतो, मात्र ही लस तयार व्हायला नेमका कालावधी किती लागतो, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला त्याला वेळ किती लागेल, हे सगळं संशोधन नेमकं कसं होतं बघूया। त्या संदर्भातला झी 24 तासचा हा खास रिपोर्ट। कोरोनावरच्या लसीचं काय झालं? लस संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाला मोठं यश मिळालंय। लसीमध्ये यश मिळालं म्हणजे नेमकं काय? लस दिलेल्या 1000 स्वयंसेवकांमध्ये अँटीबॉडीज उत्तम प्रकारे तयार झाल्याचा दावा करण्यात आलाय। वैद्यकीय क्षेत्रातलं प्रतिष्ठित जर्नल लॅन्सेटनं केलेल्या दाव्यानुसार लस ज्या स्वयंसेवकांना दिली गेली त्यांना काही अपाय तर झाला नाहीच, शिवाय त्यांच्यामध्ये पूरक अशी प्रतिकार शक्तीही तयार झाली, रोगाशी लढणाऱ्या पांढऱ्या पेशींमध्येही वाढ झाली। ही लस कोरोना कसा रोखणार? ही लस नॉन रेप्लिकेटिंग व्हायरस या प्रकारातली आहे, म्हणजेच ही लस दिल्यावर शरीरात अशा प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतील ज्या कोरोनाला पेशींमध्ये घुसू देणार नाहीत। कालांतरानं या अँटीबॉडीज शत्रू शरीरात घुसल्याचं ओळखून त्याच्यावर हल्ला करू शकतील। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लस दिल्यावर स्वयंसेवकांना काही साइड इफेक्ट जाणवले का? काही जणांना अंगदुखी, थोडासा ताप, थंडी, डोकेदुखी असा त्रास जाणवला, पण साध्या पेन किलरनं ही सगळी दुखणी थांबली। लसी संदर्भात आता पुढे काय? आता या लसीचं तिसऱ्या टप्प्याचं परीक्षण अनेक देशांमध्ये सुरू होणार आहे। एकदा लस दिल्यावर अँटीबॉडीज किती काळ शरीरात राहतात आणि वेगवेगळ्या वयोगटांमधल्या माणसांवर काय परिणाम होतात हे या टप्प्यात कळू शकणार आहे। भारतात कोरोनाची लस कधी मिळणार? पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचं ऑक्सफर्डशी या लसीसाठी टायअप आहे। पुढच्या 3 महिन्यात भारतात या लसीचे काही लाख डोस तयार होण्याची शक्यता आहे, पण त्याआधी भारतात तिसऱ्या टप्प्याचं परीक्षण होणं आवश्यक आहे। त्या परीक्षणाला आठवड्याभरात परवानगी मिळू शकते। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लस प्रत्यक्षात कधी येईल? लस प्रत्यक्ष बाजारात यायला पुढचं वर्ष उजाडण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। आणि यानंतर दूध उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी, दूध दर वाढ व्हावी यासाठी कालपासून आंदोलनं सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे, ती म्हणजे दूध उत्पादकांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल अशी एक योजना महाविकास आघाडी सरकार आणणार आहे अशी माहिती सुनील केदार यांनी आज दिली आहे। मात्र राज्याच्या धोरणाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे। त्यामुळे आज जी बैठक झाली त्या बैठकीतून नेमकं साध्य काय झालं याबाबत प्रश्न निर्माण झालाय। मंत्रालयात घेण्यात आलेल्या आजच्या बैठकीला शेतकरी नेते, डेअरी संचालक उपस्थित होते, काही शेतकरी नेते देखील उपस्थित होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला हजर होते। दूध दराबाबत नेमकं राज्याचं ध्येय धोरण काय आहे या संदर्भात दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्याशी याचबद्दल सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। दूध दरासंदर्भात मंत्रालयात झालेली बैठक पार पडलेली आहे। आपल्यासोबत दुग्ध विकास मंत्री सुनील केदार आहेत। शेतकरी या बैठकीकडे लक्ष लावून होते, विशेषतः दूध उत्पादक शेतकरी, की या बैठकीतून काय रिझल्ट येतो, याच्यातून काय बाहेर येतं, खूप अपेक्षा आहेत शेतकऱ्यांना तुमच्याकडून। नवीन स्कीम तयार करण्यासाठी मला इनपुट्स पाहिजे होते, त्यामध्ये कसं घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कशी भूमिका राहील, त्याला कशी राबवली पाहिजे, किती मिनिमम त्याला मदत केली, ह्या सगळ्याचे इनपुट्स मला घ्यायचे। त्या इनपुटसाठी बोलवली माझी बैठक होती। ह्या बैठकीमध्ये बऱ्याच लोकांनी सहभाग घेतला, त्या सरकारचे मी आभारी मानतो।
त्यांनी वस्तुस्थितीची जी जाणीव करून दिली आणि अजून कशा प्रकारचं राज्य शासनाने नवीन कायदा आणला याची काही लोकांनी त्यांनी मागणी केलेली आहे. ह्या सगळ्याचं मी माझ्या डिपार्टमेंटकडे नोट तयार करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बसून याच्यावर ठोस एक स्कीम तयार करतो आणि लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळावर निर्णय करतो. यापूर्वी भाजपच्या काळात 5 रुपये अनुदान जाहीर करण्यात आलं होतं दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर. आता मागणी होते 10 रुपये अनुदान द्यावं. जर हे अनुदान जाहीर केलं तरी ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळत नाही, तुम्ही थेट शेतकऱ्यांना लाभ होईल असं काही करणार आहात का? 100% त्याबद्दलही मी आपल्याला सांगतो की आम्ही हा इथून इकडे जी स्कीम होईल त्या स्कीममध्ये जो दूध उत्पादक आहे त्याच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजे. आजही आम्ही त्या ठिकाणी राज्य शासनाकडे भुकटीची योजना जी राबवली आम्ही दूध भुकटीची, त्याचे पैसे आम्ही थेट दूध उत्पादक खात्यामध्ये जोपर्यंत जमा होत नाही त्याचं जोपर्यंत बँकेकडनं आम्हाला लिहून येत नाही आमच्या अधिकार तोपर्यंत आम्ही पैशातून रिलीजच करत नाही. म्हणून राज्य शासनाने आता जी एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत जी आमची योजना चालू आहे त्याच्यामध्ये कटाक्षाची भूमिका घेतली आहे. सगळे पैसे त्या दूध उत्पादकाच्या खात्यामध्ये जमा होतात, तिथून बँकेकडनं आम्हाला तशा प्रकारचं त्या ठिकाणी सर्टिफिकेट येतं, मग आम्ही इथून पैसे रिलीज करतो आणि मग सगळ्याच्या खात्यामध्ये तशाच प्रकारची भूमिका आमची पुढे सुद्धा राहणार आहे. धन्यवाद. हे होते सुनील केदार, दुग्धविकास मंत्री आणि प्रामुख्याने थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील अशी योजना आणण्याचा त्यांचा विचार आहे. आजच्या बैठकीमध्ये अनुषंगाने चर्चा झाली, लवकरच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तसा प्रस्ताव आणून शेतकऱ्यांना थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा निर्णय राज्य सरकारकडनं होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकरसह दीपक बातुसे, झी 24 तास, मुंबई. तेव्हा एकंदर काय तर दूध दरांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सविस्तर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, त्यामुळे आजची ही बैठक तशी कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली. आणि याचबद्दल अनेक शेतकरी नेत्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील असमाधान व्यक्त केलेलं आहे. मुळातच दुग्धविकास मंत्र्यांना जो अधिकार आहे त्या अधिकारांबाबतच त्यांनी साशंकता व्यक्त केली. इतकंच नाही तर राज्य सरकारनं बघ्याची भूमिका घेतली तर दूध आंदोलनाची तीव्रता वाढवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. दुसरीकडे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही जोपर्यंत अनुदान जमा होत नाही शेतकऱ्याच्या खात्यात, दूध उत्पादकाच्या खात्यात, तोपर्यंत महायुतीचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. एक तर निर्णय घेण्याचे अधिकार दुग्ध विकास मंत्र्यांना कितपत होते याबद्दल शंकाच आहे. त्याला मंत्रिमंडळाचा निर्णय व्हावा लागेल आणि शेवटी केंद्र आणि राज्य सरकारनं संयुक्तपणानं पुढे आल्याशिवाय हा प्रश्न सुटणं शक्य नाही, एका बैठकीत सुटणं शक्य नाही. परंतु राज्य सरकारनं नुसतंच जर बघायची भूमिका घेतली तर आंदोलनाची तीव्रता वाढल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणाने त्यांनी लवकर आम्ही याबाबत सकारात्मक विचार करू अशा पद्धतीची भूमिका या बैठकीमध्ये मांडलेली आहे. परंतु यावर जर सरकारनं लवकर योग्य जर निर्णय नाही घेतला तर निश्चितपणानं भविष्य काळामध्ये या राज्यामध्ये दूध उत्पादकांचं मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहील. आजच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आम्ही महायुती घटक पक्ष आणि वेगवेगळ्या संघटना यांच्याबरोबर उद्या बोलून त्याच्यानंतर पुढील दिशा आंदोलनाची आम्ही ठरवू. दरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचा जास्त मोबदला मिळावा, त्यांना जास्त दर मिळावा याच्यासाठी काल भाजपनं आणि आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन केली. याच्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, नागपूर या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करण्यात आली. एकीकडे सांगली जिल्ह्यामध्ये थेट टँकर अडवण्यात आले आणि पुणे बंगळुरू महामार्गावरती दुधाचा टँकर अडवून दूध रस्त्यावरती ओतून देण्यात आलं. एलूर फाट्याजवळ गोकुळ दूध महासंघाचा टँकर देखील आंदोलकांनी अडवला आणि 1000 लिटर दूध रस्त्यावरती फेकून दिलं. तर डिग्रस फाट्यावरती दूध टँकर अडवून 1000 लिटर दूध रस्त्यावरती ओतण्यात आलं. कोल्हापूर जवळच्या नांदणी गावात देखील कालभैरवाला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्यात आलं. तर बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी चक्क बैलांना दुधांची अंघोळ घातली आणि आंदोलन केलं. सरकारनं दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावं, दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी करण्यात आली. सोबतच तूप, दूध पावडर आणि बटर यावरील GST कमी करावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. तिकडे अकोल्यातही किसान सभेच्या नेत्यांनी दगडावरती दूध ओतून आंदोलन केलं.
राजाराम बापू दूध संघाचा टँकर अडवून दूध रस्त्यावरती सोडून देण्यात आलं. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचाच हा राजाराम बापू दूध संघ आहे. दुसरीकडे कोल्हापूरच्या तिटवे बिद्री परिसरात देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दुधाचे कॅन घेऊन जाणारा टेम्पो अडवला आणि दुधाचे कॅन रस्त्यावरती रिकामे केले. आणि यानंतर बातमी आहे अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासंदर्भातली. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार की नाही याबद्दल शंका होती ती आता मिटली आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव आता निमंत्रितांमध्ये असल्याचं समोर आलेलं आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहतील असं संजय राऊतांनीही सांगितलंय. दुसरीकडे सामनासाठी राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस आणि ममता बॅनर्जींची मुलाखत घेणार असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे स्वतः तिकडे गेले, मुख्यमंत्री नसताना गेले, मुख्यमंत्री झाल्यावर गेले, त्याच्यामुळे त्यांना बोलवलं जाईल नक्कीच. आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू उद्धवजींशी त्या संदर्भात. पण मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेब या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहतील. माझी इच्छा आहे की राहुल गांधी यांची मुलाखत घ्यावी, त्या दृष्टीनं माझं चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललं पाहिजे, ममता बॅनर्जीची मुलाखत माझी घेण्याची इच्छा आहे. असे प्रमुख सगळे लोक आहेत या देशातले या राज्यातले, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांनी मोकळं व्हायला पाहिजे, गुदमरून राहू नये, आपापसात चिकनफेक करू नये, जे का आहे ते एका व्यासपीठावरती येऊन मोकळेपणाने आपली मतं मांडावी. यानंतरची बातमी आहे तुमच्या आमच्या ताटातली. श्रावण महिना आजपासून सुरू झालेला आहे. मात्र या श्रावण महिन्यांसोबतच आता भाज्यांचे दर वाढायला देखील सुरुवात झालेली आहे. जवळपास 50% अनेक भाज्यांचे दर वाढलेत. एकीकडे कोरोनामुळे भाज्यांची आवक घटली आहे, त्यात सध्या वाहतुकीचा खर्च देखील वाढला आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपल्या खिशाला चाट बसतोय. कसा बघूया. ऐन श्रावणात भाजीपाला महागलाय. कोरोनामुळे राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. जो भाजीपाला येतो त्याच्या वाहतुकीचा खर्च वाढलाय, त्यामुळे भाज्यांचे भाव किलोला 100 घरात गेलेत. यात शिमला मिरची 100 ते 120 रुपये किलोवर गेली आहे, तर गवारी 100 रुपये किलो झाली आहे. मटारही 120 रुपये किलोला मिळतोय, तर भेंडीचा दरही किलो मागे 80 रुपये झालाय. टोमॅटोचे दरही 80 रुपयांवर गेलेत, तर फ्लॉवरही 90 रुपये किलोला मिळतीय. कोबीचा दरही 80 रुपये किलो झालाय, तर मेथीची एक जुडी 40 रुपयांना मिळतीय. कोथिंबीरीच्या एका जुडीसाठी तर 50 रुपये मोजावे लागतात. या भावानं सध्या या भाज्या विकल्या जात आहेत. श्रावणात भाज्यांचे भाव कडाडल्यानं ग्राहकांच्या खिशाला चाट बसतोय. लॉकडाऊनच्या ह्याच्यामुळे भाज्या महाग झालेल्याच आहेत, त्याचा तर परिणाम सगळ्यांना भोगावा लागतोच आहे. पण शेवटी काय, आपल्याला कुठे ना कुठे तरी बेअर केलंच पाहिजे सगळ्या गोष्टींसाठी. कोरोनामुळे काही भाज्यांची आवक कमी झाली आहे, त्यात वाहतुकीचा खर्च वाढल्यानं भाज्या महागल्याचं विक्रेते सांगतात. खर्च जास्त येतो आणि भाजीपाला त्या खर्चामुळे जास्त महाग पडतो, म्हणून सर्व ठिकाणी भाजीपाला जास्त भावामध्ये विकला जातो. 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये पाव किलोनी भाजी आज विकले जाते सामान्य ग्राहकांना. आता श्रावण सुरू झालाय, तेव्हा येत्या दिवसात भाजीपाल्याची आवक वाढेल आणि भाजीपाला खिशाला परवडेल अशी आशा करूया. स्वाती नाईक, Zee 24 तास, नवी मुंबई. आणि आता एक इंटरेस्टिंग बातमी आहे. मुंबईतल्या राणीच्या बागेमध्ये सध्या भारी असं वातावरण बघायला मिळतं. एकतर कोरोनामुळे माणसांची वर्दळ आहे ती कमी झालेली आहे आणि त्यामुळे इथले प्राणी आहेत ते मनसोक्तपणे बागडताना बघायला मिळतात. पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. गँग ऑफ राणीची बाग. सध्या ही गँग फुल फॉर्मात आहे. ना कोई रोकने वाला,
ना कोई टोकने वाला। म्हणूनच या गँगची ही मस्तीची पाठशाळा सुरू आहे। हत्ती थोडे जास्त चाळशी झालेत, अस्वलाचे मात्र वेट लॉसचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांचा नियमित व्यायाम सुरू आहे, तिकडे तरसांची पकडापकडी सुरू आहे, तर सारस क्रेन पक्षी ओरडून ओरडून गलका करतायत। पेगविन सतत नुसता गल्ला सुरू आहे आणि हा राणीच्या बागेचा राजा, त्याचा दिमाग जरा जास्तच वाढलाय। रोज स्विमिंग, सनबात, मस्त स्वतःचे लाड सुरू आहेत। त्यांना नॅचरल सगळं काही उपलब्ध करून दिलंय, म्हणजे त्यांचं जसं हॅबिटेट असतं निसर्गात तसं त्यांना वॉटर बॉडी दिलेली आहे, त्यांना आवडणारी झाडं वगैरे त्यांच्या एरियात जी लावलेली आहेत, आणि आता जसं पावसाळ्याचं वातावरण आहे तर ते पाऊस पण एन्जॉय करतात। ना पर्यटकांची गर्दी, ना गोंगाट, ना त्यांच्याकडून होणारा त्रास, यामुळे ही सगळी मंडळी आपल्याच धुन देते। एन्झायटी असतं त्यांच्यात खूप लोकांना बघून, किंवा लोक टीज करतात आधी जसं व्हायचे, ते सगळं खूप कमी आहे त्यांची एन्झायटी लेवल। आणि ॲज अ डॉक्टर, ॲज अ बायोलॉजिस्ट, आम्हाला पण त्यांचे खूप काही बिहेवियर जे नॉर्मली व्हिजिटर आजमध्ये दिसायला जमत नसतं, ते आता आम्हाला खूप चांगलंपणे दिसणार मिळतंय। लॉकडाऊनमुळे माणूस पिंजऱ्यात बंदिस्त झालाय आणि प्राणी मात्र कधी नव्हे इतकं स्वातंत्र्य अनुभवतायत। आपण लॉकडाऊन मध्ये असलो तरी प्राणी मात्र या मिळालेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर आनंद लुटत आहेत। आयुष्यात पहिल्यांदाच सलग 4 महिने शांतता लाभल्यानं राणीबागेतील या प्राण्यांच्या मध्ये झालेला वर्तनातील बदल नक्कीच अभ्यासण्यासारखा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वनेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।